यानंतर आता बातमी आहे बीडमधून. शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी घटना बीडमध्ये घडली आहे. अमीर काझी नावाचा एक शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवणं सोडून शाळेतल्याच एका शिक्षिकेसोबत अश्लील व्हिडिओ करत असल्याचं समोर आलंय. शहरातील मिलिया महाविद्यालयात हा प्रकार घडलाय, पाहूयात. अमीर काझी बीड शहरातील मिलिया महाविद्यालयातील शिक्षक, पण शाळेत शिकवण्याऐवजी तो अश्लील व्हिडिओ बनवत होता, तेही शाळेतल्याच शिक्षिकेसोबत. अमीरच्या पहिल्या पत्नीनं त्याचा खरा चेहरा जगासमोर आणलाय. आमिर काझी हा जो शिक्षक आहे, याची जी पहिली बायको होती, त्या बायकोच्या माध्यमातून हे सर्व प्रकरण समोर आला. गुन्हा दाखल झाला असला तरी संस्थेने शाळेने का उशीर लावला, या सर्व प्रकार का त्यांनी दाबविण्याचा प्रयत्न केला, यामुळे समाजामध्ये खूप मोठा हे आहे, रोष आहे समाजामध्ये. आरोपी शिक्षकानं स्वतःच्या दुसऱ्या पत्नीचाही असा अश्लील व्हिडिओ शूट केल्याचं समजतंय. तर गेल्या वर्षभरापासून त्यानं शाळेत अश्लील व्हिडिओ तयार करायला सुरुवात केली. शिक्षकच असं वागत असतील तर विद्यार्थ्यांवर काय परिणाम होतील या विचारानं पालक धास्तावले, त्यामुळे त्यांनी तात्काळ पोलिसात धाव घेतली. अश्लील व्हिडिओ जो बने है तो ये क्लास के अंदर बने, जबकि बच्चों के पढ़ने की आवाज आ रही, घंटी की आवाज आ रही, और उस जगह पे ये स्टूडेंट को पढ़ाना छोड़ के ये अश्लील व्हिडिओ इन्होंने बनाए, तो ये इसकी चौकसी उच्च स्तर पे होना चाहिए ताकि वहाँ के स्टूडेंट के ऊपर कोई इसका असर ना पड़े. आज स्कूल का वो हाल पूरे महाराष्ट्र के अंदर हमें सर नीचे देख कर चलना पड़ रहा आज तो. लिहाजा मेरी ये मांग है कि जितने भी दोषी है उन पर कार्रवाई की जाए और सख्त से सख्त सजा दी जाए. बीड मध्ये मिलिया महाविद्यालयाचं नाव मोठं आहे, मात्र अमीर काझी सारख्या शिक्षकामुळे शाळेची प्रतिमा मलिन झाली आहे. आता या प्रकरणात आणखी कुणाचा हात आहे, कुणाच्या आशीर्वादानं अमीर काझी हे सगळं करत होता, अशा असंख्य प्रश्नांची उत्तरं सध्या शोधली जात आहेत. यातून काय समोर येतं आणि शिक्षकी पेशाला काळीमा फासणाऱ्या अमीरवर काय कारवाई होते हे पाहणं महत्वाचं असेल. गोविंद शेळके, एबीपी माझा, बीड. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.